बदल्यात अजूनही रंगाचा पत्ता नाही. फोन पण नॉट रिचेबल येतोय. मला असं वाटतं की आता आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी. पोलीस कंप्लेंट म्हणजे कंठेरावचा जो खास माणूस आहे इन्स्पेक्टर शिर्के त्याच्याकडे जाऊन कंप्लेंट करायची. तो आपल्याला मदत करणार. गृह का वेळ वाया घालवायचा. मला वाटतं आकाश म्हणतो ते बरोबर आहे. आपण एक काम करू, आपण आता अर्ज भरूया, बाकीचं नंतर बघू. कारण बाकीच्या उमेदवारांचे मगापासून फोन येत आहेत, त्यांना भेटायचे तुला. चला निघूया. अरे पण फॉर्म भरायला आपल्याला बर्थ सर्टिफिकेट नको आहे का? आणि रंगा कुठे हे आपल्याला समजायला हवं ना. तो आपल्या कामासाठी गेला होता मुंबईला. त्याला काही आपणच काळजी करायला हवी ना त्याची. अगं त्याची काळजी करण्याच्या नादामध्ये मुहूर्त टळून गेला तर अनर्थ होईल. मुहूर्ताचं माहित नाही पण अनर्थ तर दिसतोय मला. ध्रुव रंगाचं असं संशयास्पद पद्धतीने गायब होणं त्यामागे कोणाचा तरी हात आहे यार. सर आता असं निगेटिव्ह विचार नको करायला. मी निगेटिव्ह विचार करत नाही. मी तर म्हणतोय की तू इलेक्शनला उभेच राहू नको. असं काय बघतेस माझ्याकडे? तुला समजतच नाहीये ना मी काय म्हणतोय ते. अगं तू नुसता फॉर्म भरायचं ठरवलंस तर एका माणसाचा जीव धोक्यात आहे. मग तो रंगा का असे ना, त्याचा जीव धोक्यात आहे. उद्या तू इलेक्शनला उभी राहिलीस आणि तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर. म्हणून म्हणतोय मी म्हणजे आकाश मला असं वाटतं आपण असं करू शकत नाही. म्हणजे आपण आता माघार कशी काय घेणार ना. आपण हे जाहीर करून बसलोय की दुर्वा निवडणूक लढवणार, राईट? अर्ज भरल्यानंतर काही होणार नाही याची काय गॅरंटी आहे? आकाश प्लीज, तू आता ह्या क्षणी असले भलते सलते विचार मनात आणू नकोस. आपण आपण आता अर्ज भरूया, नंतरच नंतर, ठीक आहे? हा आता आपण निघूया कारण हा मुहूर्त गाठणं खूप महत्वाचं आहे दुर्वा. काय दत्ता? हो मुहूर्त पण गाठायला हवा ना. चला चला. दुर्वा दुर्वा तुझं कार्य खूप मोठं आणि खूप महत्वाचं आहे. जरा विचार कर, तुझ्या आईने किती अडचणींना तोंड दिले. ती तर आमदार होती, तू तर तुला फक्त सरपंच व्हायचंय. तिने असा विचार केला असता तर तिनेच काय तुझ्या आजोबांनी म्हणजे अण्णांनी त्यांनी सुद्धा या अडचणींना घाबरून तुझ्यासारखाच निर्णय घेतला असता तर आज त्या दोघांमुळे ह्या साखरगावचं नाव जगाच्या नकाशावर आहे. त्यांनी कुणाच्याही विरोधाला न जुमानता या गावाच्या भल्यासाठी